हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। प्रभाग क्रमांक 26 नगरसेविका हर्षदा समाधान गायकर यांनी संबंधित डॉक्टरांवरती कारवाई करण्यासाठी करण्यात यावी यासाठी अंबड पोलीस स्टेशनला दिले निवेदन, तसेच नाशिक महानगरपालिका आयुक्त आरोग्य विभागाला दिले निवेदन। नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील पवन नगर येथे ग्लोबल नावाने हॉस्पिटल आहे। हॉस्पिटलमध्ये सदर रुग्णांच्या नातेवाईकांनी दिनांक 30/7/2020 रोजी रात्री 2 वाजता सौ मीना प्रभाकर वखरे रुग्णांना रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। रुग्ण स्वतः चालत रुग्णालयात गेले होते। रुग्णालयात गेल्यानंतर 1 लाख रुपये भरल्याशिवाय रुग्ण दाखल करून घेणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले। रुग्णांच्या नातेवाईकांनी घाबरून असे तसे पैसे गोळा करून 1 लाख रुपये डॉक्टरांना दिले। पैसे भरल्यानंतर सदर रुग्णांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करून घेण्यात आले, परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला। कोविडचे कोणतेही लक्षण नसताना त्यांच्यावर उपचार करण्यात आले, परिणामी त्यांना रक्तदाबाचा त्रास वाढत असल्याने त्यांचा मृत्यू झाला। कोविड अहवाल नकारात्मक असल्यानेही रुग्णांच्या मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता परस्पर मनपाचे ताब्यात देण्यात आला। यामुळे नातेवाईकांचा मनसंताप होत असून संबंधित डॉक्टरांवर ती त्वरित कारवाई करण्यात यावी यासाठी नगरसेविका हर्षदा समाधान गायकर यांनी संबंधित पोलीस स्टेशन मनपा यांना निवेदन दिले। मी प्रभाकर गिरधर वखारे, माझ्या मिसेसचं नाव मीना प्रभाकर वखारे। माझ्या मिसेसला नॉर्मल शुगरचा प्रॉब्लेम होता, तर मी ते शुगरचं ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटल नोवलमध्ये त्यांना चेकअपला नेलं। तर त्यांनी शुगरच्या याच्यामुळे त्यांना दम लागल्यामुळे मी त्यांना तिथे ॲडमिट केलं। माझ्या ॲडमिट करताना माझ्या मिसेसची तब्येत ठणठणीत होती, चांगली होती, फक्त त्यांना श्वास घेताना तकलीफ होत होती। तरी मी त्यांना ते ॲडमिट केलं। त्यांनी ॅडमिट करायच्या पहिले माझ्याकडनं 1.5-2 लाख रुपयाची डिपॉझिटसाठी मागणी केली। मी रात्री 2 वाजता साधारण माणूस, ड्रायव्हर माणूस आहे, त्यांनी मी तरी त्यांना 1 लाख रुपये रात्रीतून जमा करून 1 लाख रुपये डिपॉझिट दिली। शेवटी त्यांनी मला सांगितलं का आता पेशंट आमच्या ताब्यात आहेत, तुम्ही घरी जा, इथं करोनाचे पेशंट असल्यामुळं तुम्हाला इथं थांबता येणार नाही। डॉक्टरच्या सांगण्याने मी घरी आलो आणि माझी बायकोला मी जाऊ कसं ॲडमिट केलं होतं। त्यांनी डायरेक्ट माझ्या हातात डेड बॉडीच दिलेली आहे। मी जे पण त्यांनी रिपोर्ट केले, जे पण त्यांनी स्कॅन केले, जे पण त्यांनी ट्रीटमेंट दिली, त्यांचे अजूनपर्यंत मला एक पण कागद, एक पण रिपोर्ट, एक पण पेपर अजूनपर्यंत त्यांनी मला दिलं नाही। मी त्यांना हात जोडून रिक्वेस्ट करून सांगित प्रत्येक दिवशी सांगत गेलो का सर आम्हाला त्यांचे रिपोर्ट द्या, त्यांचे स्कॅन करेल रिपोर्ट द्या, त्यांचे बिल द्या। तर त्यांनी टाळाटाळ करून आम्हाला थोडीशी दमदाटी पण केली। त्यांनी दमदाटी केली आणि माझ्या बायकोच्या अंगावर 6 दागिने होते, त्यातून त्यांनी फक्त 2च दिले। 4 दागिने अजून त्यांच्या ताब्यात आहे, त्याचे पण CCTV फोटोज त्यांनी अजून आम्हाला दिले नाही। माझे हात जोडून हे करा सांगणं, मीडियाला, जनतेला आणि गव्हर्नमेंटना सांगण्याची हेच इच्छा आहे का तुम्ही मला न्याय द्या। मला दुसरं काय नाही, फक्त तुम्ही मला माझ्या बायकोला न्याय द्या आणि जे ते हॉस्पिटलमध्ये होतं आहे त्याचं ते तुम्ही त्याची चौकशी करावी आणि माझ्या याच्यात माझ्याकडं जे झालेलं आहे, माझ्यावर झालेलं आहे, ते दुसऱ्या पेशंटवर, दुसऱ्या लोकांवर होऊ नये। त्याच्यामुळं सरकारने तरी त्या हॉस्पिटलची चौकशी करण्यात यावी आणि गरिबाला न्याय मिळावा, सामान्य माणसाला तिथं न्याय मिळावा, हीच माझी इच्छा आहे। मी आमचे ज्या पण मागणं आहे ते त्यांनी पूर्ण करा, आम्हाला CCTV फोटोज द्यावा आणि जे डॉक्युमेंट्स आहे ते आम्हाला त्यांनी तक्रार केली का तुम्ही? आम्ही 2 वाजता गेलो होतो अंबड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करा, पण आमचं तिथं कोणी ऐकलं नाही। तरी जसं आमच्या भाच्यांवर, पुतण्यांवर त्यांनी तक्रार हे केलं, तसं डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करावा, हीच माझी जनतेला आणि गव्हर्नमेंटना प्रार्थना आहे, विनंती आहे। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी इरफान पठाण।